बिहार के बुद्धिस्ट अल्पसंख्यक संवैधानिक भिक्षु संघ की ओर से गुरुवार को पत्र परिषद लेकर दीक्षा भूमि कमेटी के ऊपर सवाल खड़े किए गए। संघ का कहना है कि कमेटी दीक्षा भूमि पर धार्मिक कार्यक्रम लेने क्यों नहीं देती है, इससे अध्यक्ष को क्या समस्या है। संघ का कहना है कि कमेटी दीक्षा भूमि पर धार्मिक कार्यक्रम लेने क्यों नहीं देती, इससे अध्यक्ष को क्या समस्या है। संघ की ओर से आगे कहा गया कि ओबीसी एसटी और एससी के धम्म दीक्षा के कार्यक्रम बौद्ध महाउत्सव पिछले 4-5 सालों से नहीं लिया गया है। संघ के अध्यक्ष भदंत हर्ष बोधी इन्होंने आरोप लगाया है कि कमेटी जानबूझकर ये सब कर रही है। मागील जानेवारी महिन्यामध्ये स्मारक समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांना आम्ही 3 दिवसाकरता दीक्षाभूमी परिषद आम्हाला संघयान संकल्प परिषद घेण्यासाठी उपलब्ध करून द्यावं यासाठी निवेदन दिलेलं होतं, परंतु आज नोव्हेंबर महिना जवळ आलेला आहे आणि डिसेंबर महिना अगदी जवळ आलेला आहे, कार्यक्रम जवळ आल्यामुळे आम्ही समितीचे सचिव फुलझेले साहेब यांना भेटलो। त्यांनी आम्हाला याच्या अगोदर प्रस्ताव बी मागितला, कसा पद्धतीचा कार्यक्रम राहील काय राहील सर्व आम्ही त्यांना दिलं, पण आता मात्र फुलझेले साहेबांनी म्हटलं की ह्या साऱ्या जबाबदाऱ्या ससाईबंतीजीकडे आहेत, त्यामुळं आमचे एक शिष्टमंडळ माननीय ॲडव्होकेट सुमिताताई ज्या संघयन संकल्प परिषदेत आयोजन समितीच्या अध्यक्ष आहेत, ज्योती बेले आणि 10-12 व्यक्ती बंते ससाईजीकडे त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेले, त्यांना फोन केला, त्यांनी बोलवलं, पण तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी साप नकार दिला की बाबा आम्हाला दीक्षाभूमी तुम्हाला कार्यक्रमाला देता येणार नाही, परंतु ॲडव्होकेट असल्यामुळे त्यांनी तर्कवितर्क केले, त्यांची रेकॉर्डिंग बी आमच्याकडे आलेली आहे, ते आता आम्ही रेकॉर्डिंग जाहीर करणार नाही। ज्या पद्धतीने ते बोलले, ज्या पद्धतीने त्यांची जी वाणी होती, मला असं वाटते की भदंत एवढे वयाचे झाले, त्यांनी संघर्ष केला आहे आणि अशा पद्धतीचं ॲलिगेशन, अशा पद्धतीची भाषा ती ऐकून मी थोडा मला असं वाटलं, दुःख झालं, खेद व्यक्त झाला की भंते सारखी व्यक्ती अशा लोकांना जर बोलत आहेत तर काय होईल। तेव्हा ताईने त्यांना प्रश्न केला की बाबा आम्हाला जर तुम्ही नाही देत असाल दीक्षाभूमी तर लिखित रूपाने द्या, त्यांनी जोराजोराने डाटण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी अशा पद्धतीचं जे वातावरण केलं, अशा पद्धतीने त्यांनी ते धर्माच्याबद्दल बोलले की ते त्यांना अशोभनीय आहे। मी त्यांच्यासोबत बुद्धगयाच्या आंदोलनामध्ये काम केलेलं आहे, मी त्यांना जवळून बघितलेलं आहे आणि आमच्या या भारत देशामध्ये जपानवरून आलेल्या व्यक्तीचं स्वागत झालं, त्यांना नागरिकत्व मिळालं आणि ते नागरिकत्व घेऊन या भारत देशाच्या भूमीवर त्यांचं अध्यक्षपद मिळालं, त्यांनी ती गनिमा आपली कायम ठेवावी आणि एवढंच म्हणणं आहे आमचं की आम्हाला 3 दिवसासाठी दीक्षाभूमी परिषद कार्यक्रमासाठी उपलब्ध करून द्यावं, अन्यथा नोव्हेंबर महिन्यापर्यंत आम्हाला ते मिळालं नाही तर आम्ही दीक्षाभूमीसमोर उपोषण करणार, उग्र आंदोलन करणार। कैमरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज़ नागपुर।